महागाई विरोधात राष्ट्रवादीचं पुण्यात आंदोलन, हनुमानाची आरती करून निषेध, यावेळी सुप्रिया सुळेंची ही उपस्थिती पाहायला मिळाली. सध्या जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईत मोठी वाढ झाली आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीने आज चक्क हनुमानाची आरती करत केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केलं. पेट्रोल डिझेलच्या भावावरून एकीकडे राजकारण चांगलंच तापलेलं असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये आता सीएनजीच्या दरातही वाढ झालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मिटाकुटीला आले आहेत. पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ आदी जीवनावश्यक गोष्टींच्या भावात वाढ होत असल्याने या महागाईच्या मुद्द्यावरून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुण्यातील शनी पार्क चौकातील मारुती मंदिर समोर हे आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून भाजपचा झेंडा उलटा लावत महागाई तसेच भ्रष्टाचार विरोधात निषेधही नोंदवण्यात आला. मला असं वाटतं देवाला आपण नको अडचणीत टाकूया. देव सगळं समजतो. पण मला असं वाटतं मी एवढंच म्हणणार आहे की केंद्र सरकारला सुबुद्धी होऊ दे आणि केंद्र सरकार जे झोपायचं सोंग घेत आहे, नको ते विषय, त्याला महत्त्व देत आहे हे मला असं वाटतं दुर्दैवी आहे. माझी प्रांजळपणे माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती आहे की या राजकीय एकामेकावर आरोप करण्याची वेळ नाही. देशाच्या हितासाठी तुम्ही या देशाचे प्रधानमंत्री आहात. त्याच्यामुळे पक्षपात सगळे विचारधारा वगैरे सगळं बाजूला ठेवून आज देशाची इकॉनॉमी ही व्यवस्थित कशी येईल, तज्ज्ञांची माहिती घ्या. तुम्ही सगळ्यांनी जर अजित रानडेंचं मागच्या आठवड्यातला लेख वाचला असेल त्याच्यात ते काय म्हणत आहेत की सोशल सेक्टरचे नंबर्स आणि स्कीम्स वाढत आहेत. तुम्ही एकीकडे केंद्र सरकार म्हणतं गरिबी कमी होते, मग सोशल सेक्टरचे नंबर कसे वाढत आहेत? महागाईचा भडका हा सगळ्या कुणाच्याही घरात जा. आज सगळ्यांना सगळ्यात कुठल्याही गृहिणीला विचारा आज तिच्या समोर कुठलं आव्हान आहे तर ते महागाईचंच आहे. केंद्र सरकारने सगळ्या तातडीने सगळ्या मुख्यमंत्र्यांची मीटिंग बोलवावी, एक चर्चा करावी आणि या देशाला आणि या देशातल्या समस्त लोकांना या महागाईपर्यंत वाचवावं. तुम्ही बघताय श्रीलंका पाकिस्तान काय काय होतं हे अतिशय चिंताजनक आहे आणि ही आरोप प्रत्यारोप करायची वेळ नाही. केंद्र सरकारने पुढाकार घेतला पाहिजे आणि सगळ्या मुख्यमंत्र्यांना बोलवून याच्यावर चर्चा केली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.